गौलनी बांधिती धरना सिगला बेस कंकर बेस गौलनी बांधिती धरना सिगला खेळत्या गोपाळा माझे ब्रह्म धावुनिया मागे यशोदा भोजन इंदे रानो रान गई पठी तुका मने सर्व कलाजा चंगी भोले पना लागी भिक मागे धावुनिया मागे यशोदा भोजन प्रवेश ममुवाच विमां प्रसूताम संजीव यत्ति किल शक्ति धरस्व धामनाम अन्योच हस्त चरण समनत्व गादे प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंग करु प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला शिवाचा अवतार शिवाचा अवतार स्वामी भैरवनाथ कृपाल करी कृपाता वट पहा तो अनंता शबरी नाम कुल उत्पन्न मारुतीर नाम यस्य पिता माता राय नाम यस्य तन्नमामि किशन गिरिम प्रवरा तटे निवास देवगढ़ ग्रामं कर्म भूमि किशन गिरि बाबा प्रिय शिष्यं तन्नमामि भास्कर गिरिम कया देवावर जयंसे क्रिया स्मरण वैस कलविद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होण्याचा गौलनी बांधिती धारणा सिगला केले गोपाळ माझे ब्रह्म धावून या मागे यशोदा भोजन निरनुरान गई पाठी थोडं मागून बोलता आलं पाहिजे आवाज येत नाही गेन वाढव नाही खेटावं लागत श्री परम कृपालू परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ जगदीश्वर समस्त वारकऱ्यांचं कुळदैवत आराध्य दैवत पंढरीशी पांडुरंग परमात्मा प्रभूच्या अनंत कृपेनं आपणा सर्वांचं श्रद्धास्थान आराध्य दैवत
बहिरवाड़ी ग्राम दैवत जागृत देवस्थान काल भैरवनाथांच्या परम कृपेन परम तपोनिधी तेजोनिधी बालसन्यासी दत्तावतारी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या परम कृपा आशीर्वादानं राष्ट्रसंत साधुवर्य गुरुवर्य परमवंदनीय परमपूजनीय ऋषितुल्य जीवन मर्यादा पुरुषोत्तम जीवन अपना सर्वांचं श्रद्धास्थान सद्गुरुदेव गुरुजी बाबा सद्गुरु बाबांचं जीवन म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम जीवन आहे। आता काही दिवसापूर्वी बाबा आम्ही पाटोदा गावाला गेलो होतो, दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गाव पाटोदा, तसे हजारो पुरस्कार मिळाले परंतु राष्ट्रपती पुरस्कार दोन वेळाला प्राप्त। त्या गावात सेवेला गेल्यानंतर ते ग्रामस्थांनी भव्यदिव्य स्वागत केलं, ते गाव पाहिलं आम्ही, ते गावाचं वैशिष्ट्य पाहिलं, अतिशय स्वच्छ सुंदर आणि समृद्ध गाव। त्या गावामध्ये त्या गावच्या लोकांना पिण्याचं पाणी फिल्टरचं मोफत, आंघोळीचं सकाळचं गरम पाणी मोफत, धान्यसुद्धा मोफत दळून मिळतं आहे। याहीपेक्षा विशेष वाटलं त्या गावामध्ये जी पाहुणे मंडळी येतात ना, त्या पाहुणे मंडळीला जर व्यसन असेल पानाचं तंबाखूचं काय असेल तर त्यांची थुंकण्याची सुद्धा व्यवस्था केली ठिकठिकाणी पिकदाने, आश्चर्य वाटलं। आम्ही म्हटलं खरंच खूप सुंदर गाव आहे, दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला। त्या गावकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं, पेरे दादा आदरणीय, ते म्हणे स्वामी तुम्ही गाव पाहिलं हा, गावाच्या सुरुवातीलाच प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला त्यांनी तिथं जवळ नेलं आणि त्या बिल्डिंगमध्ये सद्गुरु देवगडचे बाबांचा फोटो होता आणि त्या फोटोवर लिहिलेलं होतं प्रेरणा असतान। ती ग्रामस्थ म्हणले की आम्हाला दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण सांगू स्वामी की आमच्या गावाची सर्वात मोठी प्रेरणा मूळ प्रेरणा असतान सद्गुरु देवगडचे बाबा आहेत। अर्थात स्वच्छतेकडून समृद्धीकडे घेऊन जाणारं जीवन सद्गुरु देवगडचे बाबांचं आहे, संस्काराकडून आदर्श संस्कृतीकडे घेऊन जाणारं जीवन म्हणजे सद्गुरु देवगडचे बाबांचं जीवन आहे आणि पावित्र्याकडून भक्तीकडे घेऊन जाणारं जीवन म्हणजे सद्गुरु देवगडचे बाबांचं जीवन आहे। आणि म्हणून देशामध्ये आदर्श संस्थान म्हणून श्री क्षेत्र देवगडकडे पाहिलं जात। धार्मिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या सर्व गोष्टीने परिपूर्ण तीर्थक्षेत्र महाराष्ट्र म्हटलं श्री क्षेत्र देवगड हे बाबांच्या तपश्चर्येने निर्माण झालं। सद्गुरु बाबांचे आशीर्वाद आहेत, खरं म्हणजे बाबांची प्रकृती ठीक नाही आहे, थकवा आहे खूप, चक्कर येते, सारखा खोकला येतो, बळच ते येताना गाडीत म्हणले जर कीर्तनात खोकलं तर लोक म्हणतील काय सोंग करून राहिले, आता कोण म्हणेल बरं असं, पण बाबाची भावना किती विचार। आम्हीच विनंती केली बाबा तुमची प्रकृती ठीक नाही आहे, तासभर सेवा आम्ही करतो, ते म्हणजे तुमचं काम लेकरवाळी वैवणी झालं आहे म्हणे, लेकरं पाहिजे आणि काम पाहिजे, संस्थानाचं पाहिजे आणि कीर्तन पाहिजे आणि कथा करायची, म्हणलं बाबा सेवेकरता चालू आहे आम्ही, सेवेलागी तुमची प्रकृती ठीक नाही आहे, दोन शब्द आशीर्वाद द्या। बरं ठीक आहे म्हणे, मग सांगू तसं। आणि म्हणून या ठिकाणी आज भैरवनाथांच्या दरबारामध्ये सेवा करण्याचा योग आला, बाबांचे आशीर्वाद आहेत या आपल्या
भैरवनाथांच्या पवित्र दरबारमध्ये चैत्र पौर्णिमेच्या अगोदर हा भक्ती उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये संपन्न होतो। ज्यांचं व्यासपीठ नेतृत्व आहे, आपल्या परिसराचं भूषण असणारी सर्व आपले गावचे आदरणीय वंदनीय पूजनीय महाराज मंडळी, रामनाथ महाराज पवार, पूजनीय विजू महाराज पवार, पूजनीय लक्ष्मण महाराज नांगरे आदी संत मंडळींच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली व्यासपीठ नेतृत्वाखाली विश्वस्त मंडळींचं विशेष सहकार्य, अथक परिश्रम, ग्रामस्थांचं विशेष सहकार्य, नेते मंडळींचं सहकार्य, भक्त मंडळीचं पंचक्रोशीतील भक्त मंडळीचं विशेष योगदान, आणि म्हणून आज आपलं हे श्री क्षेत्र बहिरवाडी देवस्थान महाराष्ट्रामध्ये चर्चेला आलेलं देवस्थान, इथली जागृती, इथला जागृतपणा हा भक्तांना चांगला माहिती आहे। भैरवनाथांच्या दरबारी ज्या भक्तांनी प्रार्थना केली, भैरवनाथांनी त्या भक्ताला देत असताना ते देताना काही दिसले नाही, पण भक्ताची जोडी भरलेली दिसली। एक भक्त म्हणतो, भगवान तुझे देता नहीं देखा लेकिन झोली भरी देखी। अर्थ कळतो का तुम्हाला? देताना दिसत नाही पण इच्छा तो पूर्ण झालेली दिसते। असा जागृत दरबार आणि या जागृत दरबारामध्ये हा त्रिदिनात्मक सोहळा, शिवलीला शिवलीलामृत पारायण सोहळा, त्यानिमित्तानं उपस्थित असणारे सर्वच भक्त मंडळी, महिला भक्त मंडळी, पुरुष भक्त मंडळी, कीर्तनाला साथ करण्यासाठी परिसरातील सर्वच गुणीजन वंदनीय गुणवान मंडळी, मृदंगाचार्य आमचे दादा महाराज, हार्मोनियमची ज्यांची साथ आहे, निवासा संस्थांचे विश्वस्त, काय माऊलीचं देखील भाग्य आहे, नाव माऊली माऊलीच्या दरबारात सेवा, माऊली चौदार आहेत ज्यांनी नुकतीच नर्मदा परिक्रमा केली, आपले वंदनीय शशिकांत महाराज आणि गणेश महाराज, मला असं वाटतं शशिकांत महाराज गणेश महाराजची वडील आहे का? 3,500 किलोमीटरचं अंतर पायी चालणं सोपी गोष्ट नाही, इथून 250-300 किलोमीटर पंढरपुरे तरी वारकरी मंडळी थकतायत, आणि अनवाणी 3,500 किलोमीटर नर्मदा परिक्रमा करणं हे सामान्य गोष्ट नाही। 4 राज्यांमध्ये पायी फिरायचं, परंतु बाबांची कृपा आशीर्वाद, बाबांचं मार्गदर्शन, ज्यावेळेला गणेश महाराज आणि शशिकांत महाराज नर्मदा परिक्रमेमध्ये होते, बाबाजीने रोज आठवण काढली, आपले पोरं कुठपर्यंत पोचले काय नाही, आजारी तर नाही ना, तर त्यांना फोन लावा म्हणायचे। अनेक वेळा बाबांनी त्यांची चौकशी केली, काही अडचण आहे का, काही अडचण असली तर फोन करा सांगा, याला आईचं हृदय म्हणतात, हे मातेचं हृदय, आणि संत खऱ्या अर्थानं मायबाप आहेत। संतांनी संतांना उपमा देत असताना मायबापाचीच उपमा दिली ना, तुम्ही संत माया बाप कृपा पायमी पतिता गिरी दिवानो।
लाभांश हृदय आईचं हृदय दोन शब्द आशीर्वाद बाबांनी या ठिकाणी आपल्याला दिले. आवाज क्लिअर कर, मध्ये कमी जास्त नाही करायचं. खरं म्हणजे बाबाला बोलत असताना सारखी ढास लागत होती. या 5-7 दिवसात कमीत कमी 5-7 सलाईन झालेत बाबांना. बाहेर याची कल्पना नसते. बाबांचा चेहरा नेहमी प्रसन्न दिसतो, माणसांना वाटतं फ्रेश आहेत. मग काय हरकत ही भाई आहे. कधी कधी बूटवरून चांगला चकाकीने चमकताना दिसतो, पण आतून कुठंतरी टोचत असतो. शरीराचं दसायचं आहे. हे शरीर पंचभूताचं आहे, पंचतत्वाचं आहे. गोस्वामी तुळशीदास बोलताचे बोलतात, सेती जल पावक गगन समीरा पंच रचित यह अधम शरीरा. सेती जल पा पंचतत्वाच्या शरीरामध्ये कफ वात पित्त तीन धातू आहेत. यातलं एकही एक जरी बिघडलं तर शरीराचं संतुलन बिघडचं. आणि बाबांच्या जीवनामध्ये बाबांना झोप माहीत नाही, बाबांना जेवण माहीत नाही. आणि शरीर म्हणलं की अन्नमय कोश आहे, अन्नही पाहिजे. एवढे आजारी असताना डॉक्टर म्हणतात, डॉक्टर बाबाजी संध्याकाळी गोळ्या घ्यायच्या आहेत, पावरफुल आहेत, थोडंसं खावं लागेल. बाबा म्हणते आम्हाला नाही जमत. आम्हाला नाही जमत. आम्हाला जर म्हणलं की तुम्हाला थोडं खावं लागेल मग गोळे पहिलं आला म्हण खाऊन घेऊ द्या, मग तो गोळीचा त्रास होईल ना, ॲसिडिटी वाढेल ना, जळजळ होईल ना, त्रास होईल ना, चक्कर येते, हातापायात ताकद राहिली नाही. तरी बाबा म्हणतात आम्हाला नाही जमत. नी आम्हाला बांधलेलं जीव. तुम्ही कितीही प्रार्थना करा, विनंती करा, पण तरी देखील आपल्या भैरवनाथांवर बाबांची असणारी श्रद्धा आणि भैरवाडेकरांनी सद्गुरू बाबांच्या शब्दाला जो दिलेला मान, शब्द टाकला आणि जे रक्ताचे पाट वाहत होते, शब्द टाकल्या टाकल्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि शुद्ध प्रव मैयाचं पाणी व्हायला लागलं. बाबांना वाटतं की एवढा मोठा निर्णय घेतला, आपल्या शब्दाला जागले गाव, थोडासा त्रास झाला म्हणून काय झालं म्हणून बाबा तरी देखील आले. या ठिकाणी देवगड संतांचे विनेकरी ससे महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, मागं चोपदार शिंदे ताते आहेत, विनेकरी वाघमरे मामा आहेत. वाघमरे महाराजांचा नामचा जुनाच परिचय होता दिंडीत. आता त्यांचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या माईकनी सांगितलं वेळ कमी आहे, कीर्तन करून घ्या. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय. आपले तालुक्याचे युवा नेते आदरणीय उदयनदादा गडाख हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज या सोहळ्याची काल्याची सेवा आहे. काल्याचं कीर्तन म्हणलं की वारकरी संप्रदायाने काही नियम घालून दिलेले. काल्याच्या कीर्तनामध्ये क्षेत्राचं महिमा वर्णन करून चालत नाही, नामाचं महिमा वर्णन करून चालत नाही, संतांचं महिमा प्रतिपादन करून चालत नाही. काल्याचं कीर्तन म्हणलं की भगवंताच्या चरित्राचं चरित्र चरित्र उच्चारावे जे देवे गोकुळी गेली. द्वापर युगाच्या अंती ज्या वेळेला भगवान परमात्मा अवतीर्ण झाले, अवतीर्ण झाल्यानंतर काही विशिष्ट ठिकाणी विशेष रूपाने वास्तव्य केलं, त्यामध्ये गोकुळ मुख्य. भगवान गोकुळात राहिले, वृंदावनात राहिले, मथुरेत राहिले, द्वारकेमध्ये राहिले, पंढरपूरमध्ये राहिले. पंढरपूरमध्ये राहिले की राहतात किती दिवसापासून? दिवसापासून नाही, युगांपासून.
योगे 28 गोकुळामध्ये भगवंत अवतीर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही लीला केल्या, खोड्या केल्या, चोऱ्या केल्या, त्या लीलांचं, खोड्यांचं, चोऱ्याचं वर्णन करणं म्हणजे भगवंताच्या चरित्राचं वर्णन करणं. त्या ठिकाणी जे काही मधुर चरित्र केलं, मधुर लीला केली, तसं बघितलं तर भगवंताचं संपूर्ण चरित्रच कसं आहे, मधुर आहे. त्या मधुर अष्टकात वर्णन केलं, अधरम मधुर भगवंताचं संपूर्ण चरित्रच मधुर आहे. परंतु प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराईंची आज काही लहर पेरली. तुकोबराईंनी भगवंताचं चरित्र वर्णन करत असताना जरा विचित्रच चरित्र वर्णन केलं. हां, तीनच चरणाचा अभंग आहे. तीन चरणामध्येच जगद्गुरु तुकोबराईंनी विलक्षण आणि विचित्र लीला भगवंताची वर्णन केली. काय लीला वर्णन केली, काय म्हणतात तुकोबराय, तुकोबराय म्हणतात त्या गोकुळातल्या गवळणी या कृष्णाला जनावर जसं दाव्यानी बांधाव्या असं बांधत होत्या. अभंगाचं प्रथम चरण त्या गोकुळातल्या गवळणी या कृष्णाला जनावर जसं दाव्याने बांधावं तसं बांधत होत्या. मग यामध्ये विचित्र लीला कशी, या लीलेला विचित्र लीला याकरिता म्हटलं की तुकोबराई या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये बोलतात, तुका म्हणे सर्व कळा ज्याची, ज्या काही कळा आहेत त्यामध्ये सत्ता नावाची कळा आहे. गावची सत्ता नाही, तालुक्याची नाही, जिल्ह्याची नाही, राज्याची नाही, देशाची नाही, अखिल विश्वाची सत्ता ज्याच्या ताब्यात आहे. विश्वाचा जो मालक आहे, विश्वाच्या आधी नाही, पंचभूतावर ज्याची सत्ता चालते, काळावर ज्याची सत्ता चालते, त्या परमात्म्याला गवळणी बांधत होते की ज्याला बांधणं कठीण आहे, ज्याला बांधण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला, योगी जपी तपी ऋषीमुनी त्याला बांधण्याकरता अहोरात्र प्रयत्न करतात, पण ते देखील त्याला बांधू शकत नाही. प्राणाबाणांच्या जोड भाती भुंग भुंगून अहोराती आठी तसे नेणू किती उधरा माझी. वेद देखील त्याचं वर्णन करत असताना थकला, येत वेद मुख्य झाली म्हण पवन पांगुळले रात्री मावळले विशेष. हा योग्यांनाच देखील सापडत नाही, एरवी हा योगी आनंदळे विदर्थ सिनाकडे जेत ध्यानाचे डोळे पावती ना. ज्याला बांधणारं प्रमाण अजून जन्माला येते, जो स्वरूपाने असंग आहे, जो कानड आहे, संतांनी वर्णन केला, कानडा विठ्ठल करनाथ तिने मजला
जो कानड आहे माऊली तर बोलतात ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये जेत मनासी नकी न लगे बुद्धीची दृष्टी नरगे इंद्रिया की रजोगे काय होईल। जिथं मनालाही नख ठेवायला जागा नाही असा देव दुर्लभ परमात्मा ज्याला कोणीच बांधू शकत नाही बांधलं नाही अशा परमात्म्याला त्या गोकुळातल्या गवळणी बांधतात। कसं शक्य आहे? मग तुकोबाने काही खोटं बोलतात की गवळणी बांधली ती धारणाची गळा त्याला बांधणं शक्य नाही पण त्याला बांधलं नाही असं नाही म्हणलं। त्याला बांधणं शक्य नाही त्याला गवळणीनं बांधलं। चला आपण यशोदा मैयाला विचारू मैया खरं सांग तर कृष्णाला बांधण्याचा प्रयत्न केला तू बांधू शकली का? मैया देखील हेच उत्तर देईल मी कृष्णाला उकळाला बांधण्याचा प्रयत्न केला परंतु माझा दावा किती बोटं कमी पडली दोन बोटं कमी पडलं। अंतरिक्षामध्ये नारद महर्षी हा प्रसंग पाहत होते मैया कृष्णाला उकळाला बांधते दावं कमी पडतंय। नारद महर्षी म्हणतात मैया जीवाच्या ताकदीनं परमात्मा बांधला जाऊ शकत नाही हा जर त्याला कृपा केली तर तो परमात्मा बांधला जाऊ शकतो अथवा त्याला बांधण्याकरता गोपी गवळण व्हावं लागेल। मैया म्हणते कृष्णा अरे दावं कसं कमी पडतं तू पोट फुगवतो का काय? भगवान म्हणतात मैया मी घेऊ का बांधून? म्हणे घे बांधून। भगवंतांनी स्वतःच्या हाताने बांधून घेतलं मोठे बारा कोणाला दिला गवळणी गवळणी बांधी ती धारासे गळा केळे त्या हुपळा माझी ब्रह्म त्याला बांधण्याकरता गवळणच व्हावं लागेल। गवळण मराठी शब्द आणि गोपी संस्कृत शब्द गोपी शब्दाची व्याख्या करत असताना व्याख्या केली गोवी इंद्रिये ती कृष्ण रसम पिबती यासा गोपी जो भक्त सर्वेंद्रियाने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचं रसपान करतो त्याला गोपी म्हणतात त्याला बांधण्याकरता गवळण गोपीच व्हावं लागतं। गवळणी बांधी ती धारणाचे गळा धारणेनं बांधत होते। धारणा शब्द अनेक अर्थाने शब्दकोशामध्ये येतो। योगशास्त्राच्या भाषेमध्ये धारणा म्हणजे प्रत्याहाराच्या पुढची अवस्था आणि ध्यानाची मागची अवस्था। धारणा शब्द ध्रुव या धातूपासून म्हणतो बनतो ज्याने धरले जातं। तुम्हाला धार शब्द माहीत असेल त्यातले त्यात गोडे दिलंच एका डब्यातून दुसऱ्या डब्यात टाकत असताना गोडे किती जसं अखंड असतं ती धार तसं तो भक्त त्या परमात्म्याचं अखंड चिंतन करतो। धारणा या शब्दाचा अर्थ भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं करायचा अनन्यता सात्वस्मी परम प्रेम रूप अमृत स्वरूपाचे तिसरं सूत्र सांगितलं अनन्यता अन्य आश्रयानं त्यागो भगवंताचं अनन्य चिंतन करणं म्हणजे धारणा। या अनन्य चिंतनाद्वारे त्या गवळणी कृष्णाला बांधत होते। असा असणारा सर्व सर्वेश्वर परमात्मा त्या गोपाळांमध्ये ते ब्रह्म खेळायचे खेळ खेळायचे गवळणी बांधी ती धारणाची गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म आणि खेळून भगवंताला भूक लागली की भगवान यशोदामाईकडे धावत यायचे आवडी
भगवंताला भूक लागली की भगवान यशोदामाईकडे धावत यायचे. धावून या मागे यशोदा भोजन हिंडे रानू रान गायपाटी म्हणतात. लेकराची भूक अगोदर आईला लागलेली असते. तुम्ही बघा, आपल्या लेकराची शाळा सुटण्याची वेळ जर झाली, लेकरू लहान असलं की ती माऊली घरातले सगळे कामं बाजूला ठेवेल, पहिलं त्याचं बनवून ठेवते. तिला जर विचारलं का ग आता हे काम चालू होतं तुझं मध्येच टाकून दिलं, ती म्हणते तू माझा बाप येईन ना, आता त्याला करून ठेवावं लागेल ना. त्याचा अर्थ असा की त्या लेकराची त्या आईला लागली ती भूक असते. मैयाचाही तसंच असायचं. भगवान पळत आले की मैयाचं ताट तयारच असायचं. आंधळावरण, डोळसवरण, कच्चा माल, पक्का माल सगळा तयारच असायचा. माहिती आहे तुम्हाला आंधळावरण, डोळसवरण केलं कधी इथं बैरवाडीत? कशाला म्हणतात आंधळावरण? ऐका, एकदा ताटामध्ये वरण टाकलं की ज्या वरणाला ताटामध्ये कुठंच जायचं दिसत नाही, एकच जागी राहत, त्याला म्हणायचं आंधळावरण घट्ट. आणि एकदा वरण ताटात टाकलं की ज्या वरणाला ताट कमी पडतं पळायला, पात्त डोळस वरण. की ज्या डाळीमध्ये ज्या वरणामध्ये दाळच नाही, पळूक पाणी, असं आंधळावरण, डोळसवरण, कच्चा माल, पक्का माल. मैया म्हणायची कृष्णा भूक लागली ना, म्हणे घे ना खाऊन. भगवान म्हणतात मैया हे सगळं एकत्र कर ना. म्हणे कृष्णा अरे दाळीत भात, भातात आमटे, आमटेत कढी, कढीत लाडू, लाडू शिरा, शिऱ्या जिलेबी, असे एवढे पदार्थ एकत्र करून कोणी खाल्लेले कधी? भगवान म्हणतात नाही मला एकत्र करून दे. मैया म्हणे कुठे याच्या नादी लागतं, म्हणतोय ना एकत्र कर. केलं सगळं एकत्र. म्हणे कृष्णा भूक लागली ना तुला? म्हणे हो. मग घे ना तो. भगवंतांनी ताटाकडे पाहिलं आणखीनच मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. म्हणे आता काय झालं? म्हणे मैया हे सगळं मला वेगळं करून दे. मैया म्हणे आता माझा बापाला तरी हे वेगळं होणार नाही, पण मैया होती ती. मैया म्हणे कृष्णा मला सांग हे एकत्र कोणी करायला सांगितलं? म्हणे मी. मग तूच वेगवेगळा कर ना. म्हणे करू हो. म्हणे मग मैया टाक मग पदर या ताटावर, तुझा पदर टाक ताटावर. मैयाने असं पदर टाकला, यानं कोणता मंत्र म्हणला काय नाही. ओम क्रीम रीम श्याम मंडळ भगनी भागवतरी ओम फट स्वाहा मंत्र आहे. कालचा अभंग विचारू तुम्हाला बाबांनी कोणता घेतला? ते नाही, 50 वर्षापूर्वीचा चित्रपटातला तो मंत्र पाठ आहे. मैयाला म्हणे पदर काढ. मैयाने पदर काढला, आश्चर्य आला. भात बाजू झाला, आमटी वाटीत गेली, कढी बाजू झाली, शिरा बाजू झाला, जिलेबी लाडू. मैयाने ताटाकडे पाहिले, कपाळावर हात मारला, म्हणे कृष्णा तुझ्या पुढे ढोकंच चालत नाही. भगवान म्हणतात मैया वेदाचं चालत नाही, तुझं कसं चालणार आहे? धावून या मागे यशोदा भोजन हिंडे रानो रान गाई पाठी. घरामध्ये मुलं त्रास द्यायला लागले की काय करायचंय? काय करत असते? मुलांना शाळेत पाठवत असते. आणि शाळेतून जर मास्तरला खडी मारायला लागली की त्यांना कुठं पाठवायचं? पुन्हा आश्रमात महाराजांकडे. आणि आश्रमातून जर ते महाराजांचं धोतर वाढायला लागले की पुन्हा घरी घेऊन यायचे. तुम्ही कुठंच राहण्याच्या तुम्ही म्हणा. त्यावेळेची शाळा म्हणजे गायानं घेऊन चालायला जायचं. मैया म्हणे कृष्णा अरे उद्या कार्तिक मध्ये अष्टमी, गोपाष्टमी, उद्यापासून तू गाया घेऊन चरायला जायचंय. उद्या जाई राणा भगवंताने गोपाळांना हाका मारली. भगवंताला आनंद झाला. अवतारच त्याकरता घेतलं ना, गोमातेचं रक्षण करण्याकरता. म्हणून तर गोपाळ म्हणतात भगवान श्रीकृष्णांना तीन गोष्टी अतिशय प्रिय, गाय, गोपी आणि गीता. भगवंताने गोपाळांना हाका मारले, हे पेंद्या, बरद्या, बोकड्या, मधुमंगा, श्रीरामा, लंगड्या, अरे तुम्ही गाया घेऊन
भगवान लहान आहेत, गोपाळ लहान आहेत आणि वास गाया हे लहान आहेत. लहान वय होतं, बालपणात गाया चरायला लागली. निघाले गोपाळ, पुढं गाया चालल्यात. पाठीमागे गोपाळ आहेत, खांद्यावर घोंगडे आहेत, हातामध्ये काठी आहे. सुंदर वर्णन केलेलं आहे पहा, त्या वृंदावनामध्ये फार सुंदर गीत गायलं जातं. कसं स्वरूप आहे म्हणे प्रभूचं आणि गायांचं, ते म्हणतात छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सुमेरो मदन गोपाल काली काली गैया गोरे गोरे ग्वाल ग्वाल म्हणजे गोपाळ काली काली गैया गोरे गोरे ग्वाल श्याम वरण मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सुमेरो मदन काळी घोंगडी हाते काठे काळी घोंगडे हाते काठे सागला तेनोते पाते सागला तेनोते पाते काळे घोंगडी काळी घोंगडे हाते काठे काळी घोंगडे हाते काठे हरे रे व्रजवा कुडा वा कुडा की मदताके वा कुडा की मदताके लागला ते नुते पाडे लागला ते नुते पाडे काळे हो तिची गवलं ना रामनाथ बाबा. भागवतातल्या या श्लोकाचा अनुवाद आहे बरं. बर हे रामनाथ बाप कर निभ्रद्वास कनक कपिश वैजयंती रंध्रान देवर सुदय पूरयन गोप रुंदय वृंदारण्यम स्वपद रमणम प्राविशत गोप कीर्ती. गोपाळांबरोबर खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काटे, एका हातामध्ये वेणू. भगवान आलेले आहेत यमुनेच्या काठी, गाया चारायला सोडून दिल्या आणि वाळवंटामध्ये गोपाळ खेळ खेळू लागले. विट्टू दांडू चेंडू लगोरी नाला तो 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 Oh, dude.
राधा ही आमची भजनी मंडळी आता जी खेळ गायले विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे खेळ तोंडाने खेळताना इतका आनंद वाटतोय तर प्रत्यक्ष किती आनंद येत असेल. तू हा मामा लगोरी विट्टू दांडू चेंडू ते ज्यांनी खेळ आता फक्त एकच खेळ आहे मोबाईल. मोबाईल सोडून तुझा खेळच नाही राहिला. अगदी लहान लेकरापासून तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत मोठ्या लेकरापर्यंत लेकरच म्हणून खेळते ती लेकरच असत. एवढे खेळ खेळल्यावर बोबड्यांना भूक लागली. बोबड्या पुढे आला एक इतना खांदी भाल पोती भूक काय खेळाय ते चूक भूक लागली ना. भगवान म्हणतात भूक लागली तर घेऊन ये ना आपल्या शिदोऱ्या. बोबडे म्हणतो वा अरे कितना तू तकारपासून सांगितलं 4 वाजताच येणार आहे 9 वाजताच बाबा येणार आहे 10 वाजले तरी पत्ता नाही. आणि इतक्या 4 वाजता बातली वाजवली आणि कोणत्या बाईनं चिदवली दिली असं ना आम्हाला. तूच काहीतरी व्यवस्था कर. 4 वाजता बासरी वाजवली गाया चालेल जायचं. इतक्या पहाटे कोणत्या माईने सिदुरी केली. तूच काहीतरी व्यवस्था कर. गोपाळांना माहीत होत कृष्णाला काहीतरी माहीत असावं. पहिरवारीचा काळ आहे तिथं दाळ भट्टीचा प्रसाद असणारच आहे. त्यामुळेच लवकर बासरी वाजवली. कंसाच्या भीतीनं अग्निहोत्री नावाचे ब्राह्मण वनामध्ये तपस्या करत होते. त्यांच्या पत्न्या ऋषी पत्न्या या भगवान श्रीकृष्णांच्या भक्त होत्या. नारदाने त्यांना येऊन सांगावं नेहमी सांगत असायचे की तुमचं दुःख दूर करण्याकरता तुमचा उद्धार करण्याकरता भगवंतांनी गोकुळामध्ये कृष्णरूपाने अवतार घेतलेला आहे. तेव्हापासून त्या गोपिकांची त्या ऋषी पत्नींच्याशी इच्छा होती की आमच्या जीवनात असं कधी प्रसंग येईल की आमच्या हाताने आम्ही कृष्णाला जेव घालू. त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता आज भगवंतांनी त्या भक्ताच्या घरी भीक मागितली. अभंगाचं शेवटचं Ah
मने सर्व कला जजंगी भोले पना लगी भीक मागे धावने मागे यशोदा भोजन हिंडेरानुरान गई पाठी। त्या ऋषीपत्न्यांना कळलं जवळ कृष्ण आलेला आहे, गोपाळ आहेत, भूक लागलेली आहे, ते सिदोरी घेऊन त्या वनामध्ये आलेले आहेत। भगवान म्हणतात, अरे गोपाळांनो खडकावर चला, खडकी जोडी आल्या मोठा, आजीचा हात आला गोमटा, त्या सगळी सिदोरी एकत्र केली। कमलाकार गोपाळ बसले, भगवान मध्ये बसले। त्या ऋषीपत्न्या भगवंताच्या मुखामध्ये घास भरवतात, भगवान गोपाळांच्या मुखामध्ये घास भरवतात। एकमेका देव मुखी सुखे घालो हंबरी, हा काल्याचा आनंद आम्हाला प्राप्त व्हावा म्हणून स्वर्गातिक देवा देवता अमर देवता इच्छा करतात। उपजोनिया पुरती काला खाऊ दही बा वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही करायचे। स्वर्गे सत्ते कैलासे नास्ते अयम रसह, रस माने आनंद, रस म्हणजे काय आनंद, बरोबर आहे ना अर्थ, रस म्हणजे आनंद, बरोबर आहे का अर्थ, रस म्हणजे आनंद आहे, रस म्हणजे आनंद होतो का, हो ना होतो ना, माणसं गप्पा मारतात काय गप्पा तर रस आलास, म्हणजे आनंद आला। तर हा आनंद हा काल्याचा आनंद वैकुंठात नाही आणि तो आम्हाला प्राप्त हो म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिदा देवा। या कालेचं वर्णन पूज्यपाद सुखदेवांनी भागवतामध्ये केलंय। बिभ्रत वेणू जठरपटे श्रृंग वेत्रे जगसे वाबे पानो मसृंग कमलांत फला निंगुलेशो तिष्ठत मध्ये सौरभ सुभ्रद सुरदेव हसी नर्मधिस्मय स्वर्गीय लोके मिशति भूजे यज्ञ भगवाल केरी। कृष्ण भगवान की जय।
माऊले भजन होईल, दही हंडीचा अभंग होईल, आल्याचा अभंग होईल, त्यानंतर संयोजक मंडळी विश्वस्त मंडळी काय असे सूचना सांगतील, तोपर्यंत कोणी उठायचं नाही. झालेली सेवा जागृत देवस्थान काल भैरवनाथांच्या चरणी समर्पित करून, आपणा सर्व श्रोते सज्जनांच्यानी समर्पित करून, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. सुंदर असं या देवस्थानाचं काम विश्वस्त मंडळी पाहतायत, करतायत. आपल्या या कामावर सद्गुरू बाबा अतिशय प्रसन्न आहे. आज तर किती तोंड भरून कौतुक केलं. देवस्थान स्वच्छ असावं, सुंदर असावं, पवित्र असावं, तिथलं पावित्र्य जपावं, आणि हे सगळ्या गोष्टी आपण मंडळी जपतायत म्हणून तर बाबांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. साधूच्या इच्छेचं सारखं वागलं की साधूचे आशीर्वाद आपोआपच मिळत असतात. आशीर्वाद तया जाती आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची. साधूच्या म्हणण्यासारखं वागा, इच्छेसारखं वागा, आशीर्वाद आपोआपच मिळतील. आणि साधू कधी वाईट वागण्याची अपेक्षा करत नाही. देश हिताच्या संबंधी, धर्महिताच्या संबंधी, राष्ट्रहिताच्या संबंधी, समाज हिताच्या संबंधीच संत महात्मे मार्गदर्शन करत असतात. आणि असं बहुमोल मार्गदर्शन सद्गुरू बाबांचं आपल्याला लाभतं. असंच मार्गदर्शन लाभत राहावं, सद्गुरू बाबांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो अशी शुभकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर महाराज.